सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कन्यारत्न ठेव योजनेच्या माध्यमातून ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. गरीब अशा 50 मुलींच्या नावावर ठेव पावती करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर रियाज भुजावर, माजी नगरसेवक संजय मेंढे, शिवाजी दुर्वे, शरद जाधव, करण जामदार, संदीप आवटी, अशोक कांबळे, श्वेतपद्म कांबळे, बाळासाहेब होनमोरे, सिद्धार्थ जाधव, अजित दोरकर, आरिफ चौधरी, पप्पू शिंदे, राकेश कोळेकर यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी युवा नेते निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मिरजेच्या विकासात युवा नेते निरंजन आवटी यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्याकडून या परिसरात कायापालट होत आहे, असे सांगत विशाल पाटील यांनी कर्तृत्ववान युवा नेते निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज आपल्या सर्वांचा मित्र, सर्वांचा जोडीदार आपला लाडका निरंजन याच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलो आहोत. आजच्या दिवशी माझा मुंबईत सकाळचा एक कार्यक्रम होता, मी म्हटलं आज काय मला शक्य नाही आणि त्यामुळे कार्यक्रम तुम्ही आवरून घ्या. तर संदीप दादा म्हटलं नाही आता तुम्ही आत्ता पाहिजे मग आठवड्याभर थांबूया. मी म्हणून नको बाबा काय ते ऍडजस्ट करतो. मी थेट मुंबईतलं गाडी कार्यक्रम मीटिंग आवरली, गाडीतच खायला घेतलं. वाटत जेवत 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 नानासारखं फोन करून वाटेत पुढे थांबू नका. मी म्हणतो आता लघवीला मी थांबत नाही, आल्यावर तुम्ही व्यवस्था कर आणि डायरेक्ट आलो. कारण हे आता जसं जेसीबीनी सांगितलं, हे आमचं घर आहे, आम्ही ह्या घरातले सदस्य आहे. आणि ह्या निवडणुकीत मी बापूंना विनंती केली की हे आपलं घर जिवंत राहिलं पाहिजे, हे घर पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे घराचा तुम्ही कर्ता पुरुष, आज आम्ही लहान आहे तुम्ही मोठे आहात, तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आणि बापूंनी निर्णय घेतला आणि धाडसाने पक्ष नेते गट तट सगळं विसरून मिरजकरांना आधी एकत्रित केलं आणि फक्त मिरजेपूरचं मर्यादित न राहता जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विश्वास दिला की जर वसंतदादांच्या विचाराची लोक आपण सगळी एकत्रित आलो तर आपण क्रांती घडवू शकतो. आणि कालच विश्वजीत कदम आणि आम्ही एका ठिकाणी कार्यक्रम बसलो होतो आणि दोन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी चर्चा निघाली आणि त्यावेळेस संदीपचं आणि खास करून निरंजनचं आम्ही बसून कौतुक करतो. कसा वारसा असतो आणि आपण म्हणतो की राजकीय कुटुंबातले लोकांनी राजकारण आणि बाकी, तर हा वारसाचा फरक हा लगेच लक्षात येतो. त्याच्या रक्तात आहे लोकसेवा करायची. तो सकाळपासून लहानसहान गोष्टीला पळतो, लोकांच्या अडचणीला धावून येतो आणि हे सगळं करत असताना प्रत्येक प्रकारची लोक त्याला भेटतात. कोणतरी उत्साहात भेटतो, कोणतरी भांडत भेटतो, चिडून भेटतो. महिला सुद्धा त्याला हक्काने अगदी निरंजन हे झालंच पाहिजे, पाणी घेत नाही हिंदू त्याला फोन येतात. पण हे सगळं ऐकून त्यात मार काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरच जे हसणं आहे, जी त्याची स्माईल आहे, ती कधीही कमी झालेली मी बघितलेली नाही. आणि आमचा एक अंदाज होता, मी बापूंना पण सांगत होतो बापू तुम्ही का थांबा लागलाय आता, तर बापू म्हणतात नाही नाही पोरांना पुढे करायचं. म्हणून बापू पोरं तयार आहेत का, ते म्हटलं खूप तयार आहे तुम्ही बघा. आणि त्यांनी दाखवून दिलं की कदाचित बापूंकडनं काही कामं राहिली असतील पण ह्या पोरांकडनं राहिले नाहीत. आणि एक विजन, हा मिरज शहर आपलं आहे, हे मिरज शहर पुढे नेलं पाहिजे, राज्यात एक नंबरचे शहर या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. ह्या दृष्टीने जी कामं घेतली त्या ठिकाणी मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात पहिला स्तंभ झेंडा आपण जो उभा केला एवढा उंच हा पश्चिम महाराष्ट्रात उभा झाला ते कार्यक्रम असेल. आता मिरजची जी ओळख आहे ती सुतार आणि काय तंतुवाद्य ते सुद्धा त्या मिरजेच्या चौकात उभं केलं. लक्ष्मी मार्केटच्या ठिकाणी लक्ष्मी मार्केट, लक्ष्मी मार्केट, लक्ष्मी मार्केट आपण का म्हणतो ती लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचा चौक तो सुशोभित केला. असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धोरणाच्या मागे दोघांनी मिळून चांगले दिवे लावले पण दिव्यांमुळे त्या मंदिराला शोभा आहे. प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा काम निरंजन करतोय आणि त्याचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय. त्या वाढदिवसानिमित्त तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या हातातून त्याच्या मार्गातून ह्या जिल्ह्याची ह्या जिल्ह्याची सेवा व्हावी, लोकांची सेवा व्हावी ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. त्याला उदंड आयुष्य लागावं. त्याच्या वडिलांचा, त्याच्या आजोबांचा वारसा हा त्याला आणि त्याच्या भावांना सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे चालवण्यात यश यावं
की मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं सांगली त्या सगळे जनतेच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं केक कापून त्याला केक चालून हा आनंदाचा सण आणि पोठा साजरा करू. नमस्कार.